नमस्कार, राष्ट्र परिवर्तन चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आज आपण आहोत नारगोली या ठिकाणी. आंबा व्यावसायिक आणि त्यांची असणारी उत्कृष्ट प्रतीची केशर हापूस या प्रजातीची आंबा आपल्याला भेटेल. आपण या ठिकाणी पाहू शकतो की हा केशर, उत्कृष्ट पद्धतीचा केशर, ही मदर प्लांट आहे. आणि हे समोर आपण पाहतोय ते ही सर्व हापूसची रोपे आहेत. उत्कृष्ट प्रतीचा हापूस आणि केशर हे या ठिकाणी आपल्याला भेटेल आणि खात्रीशीर भेटणार आहे. आपण जाणार घेणार आहोत जागडे बंधू यांच्याकडून या नर्सरी विषयी. दादा, नाव सांगा आपलं. माझं नाव संदीप गणू जागडे, आदर्श नर्सरी नारगोली. हां, या केशरविषयी काय सांगाल तुम्ही आता? केशरविषयी सांगायचं, आपले मदर प्लांट ही आपली विद्यापीठचीच लाव आहे, त्याच्यामध्ये खात्रीशीर एकदम गॅरंटर तुम्हाला कलमं मिळतील. विद्यापीठने आम्हाला लायसन्स वगैरे दिलेलं आहे मदर प्लांट, त्यांची लागवड करून आम्ही त्याच्यानंतर पैदा त्याचीच पैदा करतो. आणि आम्ही ग्राफ्टिंग करणारे आम्हीच आहोत, त्याचे आम्ही कुठून आणत नाही की कुठून हे देत नाही. आम्ही तो जीव देणार ते तुम्हाला एकदम गॅरंटी आहे आणि खात्रीलायक झाड देणार. हे तर कुठल्या प्रजातीचे आहेत रोपे? आपले हापूस आहेत, रत्नागिरी हापूस. ही किती वर्षाची रोप आहेत? हा 2 वर्षाचा. 2 वर्षाचे. अजून कोणकोणते झाड आपल्याकडे? आता 3 वर्षाचं झाड आहे, 1 वर्षाचं झाड आहे, ही काय सुपारी आहे? ही सुपारी आहे. सुपारीचं रोप झाड आहे, सुपारी श्रीवर्धन रोट आहे. हा, सुपारीची झाडं पण आपली मदर प्लांट आहे, म्हणजे 1 वर्ष 1 एकरला बाग आहे. अच्छा, ही सगळे मदर प्लांट आपली केशरचे आहेत सगळी. हा मोठा आहे, 3 वर्षाचा केशरच आहे. हा मित्र, आपण पाहू शकतो खूप उत्कृष्ट पद्धतीची आणि अतिशय चांगल्या पद्धतीने जोपासना केलेली केशरचे रोपे या ठिकाणी आपण पाहतोय. ज्यांना कोणाला हवे असतील ते आपल्याला त्यांचा नंबर देणार आहेत, या नंबरवरती आपण संपर्क करू शकता आणि आपल्याला चांगल्या पद्धतीची रोपं या ठिकाणी आपल्याला भेटू शकतात. या इथं बघा, सुपारीची छोटी छोटी रोपं पण त्यांचं प्लांटेशन झालेलं आहे, तेही आपण पाहू शकतो. त्याचबरोबर नारळाचंही या ठिकाणी प्लांटेशन आहे. म्हणजे उत्कृष्ट पद्धतीची नर्सरी, त्याचं व्यवस्थापन कसं करावं हे या ठिकाणी आपण पाहू शकतो. त्यांच्याकडून जाणून घेऊया. काजू आहे, आंबा आहे, वेंगुर्ला 4 आहे, वेंगुर्ला 7 आहे. आणि आपली मदर प्लांट स्वतःचीच आहे, आपण स्वतः लागवड करून नंतर त्याची पैदास केलेली आहे. ही सुपारी किती दिवसाची आहे, काय आहे? ही सुपारी 4 महिन्याची आहे. 4 महिन्याची ही छोटी छोटी रोपं दिसत आहेत. अजून काय म्हणजे आपल्या आंब्याच्या नवीन व्हरायटी पण आहेत, राजापुरी आहे, आम्रपाली आहे, दशेरी आहे, तोतापुरी आहे. त्याचबरोबर काजूही तुमच्याकडे दिसतोय. काय सांगाल काजूविषयी? वेंगुर्ला 4 नंबर जात आहे, वेंगुर्ला 7. किती दिवसाचे आहेत हे रोप? हा 2 वर्षाचा रोप आहे. 2 वर्षाचे. त्याला फळावर येण्यासाठी किती वर्ष जात? मोर आलेलं आहे. ही रोप आलेले मोर सगळ्यांनाच आलेलं आहे, मोर सतत येत राहतात. अच्छा 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 मोर काय लगेच येतो. या ठिकाणी आपण काजूला आलेल्या बियाही पाहू शकतो. याही अगोदर आपण चॅनलनं काजू बियाच्या संदर्भात खूप व्हिडिओ केलेले आहेत आणि हे उत्कृष्ट पद्धतीच्या बिया, म्हणजे मदर प्लांटवरती ह्या रोपावरती तुम्हाला बिया आलेल्या दिसून येतील तुमच्या शेतात लावल्याच्या नंतर. गमलेश म्हणून फणसाची जात नवीन आम्ही तयार केली, भरमसाठ येतो. हे नवीन पद्धतीचे सर्व या ठिकाणी आधुनिक पद्धतीची नर्सरी या ठिकाणी आपण पाहतोय. तुम्ही इकडं बघा, एक उत्कृष्ट पद्धतीचे व्यवस्थापन तुम्हाला दिसून येते. आपण बंगले पाहतो, गाड्या पाहतो, परंतु इथं उत्कृष्ट पद्धतीची जी काही रोपं आहेत, मग ती केशर असेल, रत्न असेल, हापूस असेल, सुपारी असेल, याचबरोबर एक नवीन त्यांचा प्रयोग या ठिकाणी तुम्हाला पाहावयास मिळणार आहे. आपण मधुर सुमधुर असा फणस खातो,
पण त्या फणसाचं जे त्यांचं नवीनच संशोधन आहे तेही त्याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नवीन एक जात आहे, गमलेश म्हणून जात आहे. बघा ही गमलेश म्हणून फणसाची नवीन पूर्ण व्हरायटी आपण या ठिकाणी आणि भरणसाठ आणि भरणसाठ येणारी जात आहे. हा 4-5 वर्षाचा रोप आहे. आता नवीन परत आम्ही नवीन पाहिजे. बघा या पद्धतीनं फणस या ठिकाणी आपण पाहू शकतो. आपण म्हणतो फणसाच्या झाडावर चढवू नका, आपण प्रत्यक्ष फणस आणि हे काही चित्रातलं नाही आहे, हे प्रत्यक्षात या ठिकाणी जागडे बंधू यांच्या नर्सरीतलं हे फणसाचं झाड आहे. आणि हे त्यांचं जे संशोधन सुरू आहे त्या संशोधनामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय. बघा एक ध्यास असावा लागतो, एक अभ्यास असावा लागतो आणि एक नवीनता आधुनिकता जोपासावी लागते. हे जागडे बंधू या ठिकाणी त्यांच्या या नर्सरीमध्ये जोपासत आहेत. एक छान उपक्रम त्यांनी त्या ठिकाणी राबवलेला आहे आणि आधुनिक पद्धतीची फणसाची व्हरायटी. नाव सांगा. गमलेश. गमलेश नावाची जी फणसाची व्हरायटी आहे ही या ठिकाणी आपण पाहतोय. पहा अगदी बुडक्यापासून ते शेंड्यापर्यंत सर्व फणस आलेले आहेत. पहा पाहू शकता तुम्ही. आणि इकडे सुंदर असं स्वच्छ पाणी तुम्हाला पाहावयास मिळेल. बघा हे गमलेचे काय काय खासियत आहे याची आणि काय सांगाल. चिकाचं प्रमाण कमी असतं. अच्छा. आणि घरा पण पिवळसर आणि मोठा घर आहे, केशरी कलरचा घर आहे मोठा. आणि तुम्हाला कधीही खावा हा गणपतीपर्यंत फणस राहतो. तुम्हाला त्याचा अजिबात. याची विक्री करताय तुम्ही? हो, विक्री आमच्या. काय साधारण काय दर जातो याचा? एक आपण म्हणजे आम्ही असं एक काय अंदाज अजून केले 150 रुपये अशा येऊन जातात. आता एक नवीनच आता ग्राफ्टिंग केले, बेट कलम तयार केले. हे बेट कलम हे वेगळं दिसतंय ना इथं. हे शेतकरी बंधूनो या ठिकाणी फणसाची रोपं कशा पद्धतीने तयार केलेली आहेत पहा तुम्ही पाहू शकता. ही गमलेचीच रोप आहेत. हे गमलेची मदर प्लांट पहा या ठिकाणी. आणि त्या या मदर प्लांटच्या माध्यमातून तयार केलेली ही रोपं या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. हीच शेतकऱ्यांच्या मध्ये असणारी संशोधन वृत्ती या ठिकाणी आपण पाहतोय. दादा तुमचा एकदा कॉन्टॅक्ट नंबर सांगा, कारण जेणेकरून आमच्या श्रोत्यांना प्रेक्षक वर्गांना तुम्हाला संपर्क करता येईल. ज्यांना आंबे हवेत, केशर हवेत, फणस हवाय किंवा त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी तुमच्याशी संपर्क करायचा असेल तर तुमचं पुन्हा एकदा तुमचं नाव सांगा, तुमच्या नर्सरीचं नाव सांगा आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा. माझं नाव संदीप गणू जागडे, नर्सरीचं नाव आदर्श नर्सरी नारगोली. मोबाईल नंबर 81-49-97-15-91. दुसरा नंबर आहे 94-03-460-873. याच्या व्यतिरिक्त आता ही नारळची कुठली व्हरायटी? बोना म्हणून आहे. बोना आहे आपल्याकडे. बरं आता नवीन काजूचं पण प्लांटेशन आताच नवीन केलेलं आहे वरती. कोकम आहे, सगळं नवीन नवीन. आता आम्ही स्वतःच सगळं तयार करतो. अच्छा. ही नारळाची कुठली प्रजाती? ही टीडी म्हणून जात आहे. टीडी. मित्रो पहा ही यांची उत्कृष्ट पद्धतीची आधुनिक पद्धतीची आणि उत्तम प्रतीनं तिचं जोपासना केलेली अशी ही नर्सरी या ठिकाणी आपण पाहत आहोत. अवश्य भेट द्या आणि तुम्हाला हवी असणारी जी काही आंबा असेल, केशर असेल, हापूस असेल, रत्न असेल, काजू असेल, फणस असेल हे या ठिकाणी तुम्ही खात्रीपूर्वक खरेदी करू शकता. धन्यवाद. तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र परिवर्तन चॅनल. Thank you.